श्रोतनु मार्क ऋषीमान ह्याच्या नवव्या अध्यायाच्या एकेचाळीस वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे आज आम्ही पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर दहावा अध्याय सुरू करणार आहोत तर माझ्यासोबत अवश्य उघडा मार्क ऋषीभोर्तमान नववा अध्याय इतरांना अडकविण्याविरुद्ध इशारा करीत असताना प्रभू शुख्रिस्त बेचाळीसाव्या वचनामध्ये लिहितो विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे श्रोतानो पुढे त्रेचाळीस आणि चौवेचाळीस वशने सांगतात तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो, तो तोडून टाक दोन हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे काय आपल्या लक्षात आले की कोण ह्या ठिकाणी नरकाविषयी बोलत आहे असे लोक आहेत जे येशू ख्रिस्त फार सौम्य आहे असे म्हणतात पण ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः नरकाविषयी बोलत आहे पावलाने कधीच त्याविषयी सांगितले नाही पण येशू ख्रिस्ताने सांगितले आणि त्याने सांगितल्यामुळे आम्ही त्याचे ऐकलेले बरे तो म्हणतो की ती एक जागा आहे व ती जागा त्याने जशी सांगितली तशी आहे ईशाचे पुस्तक सहासष्टावा अध्याय आणि चोवीसावं वचन आम्हाला सांगतं ज्या मनुष्यांनी मजविरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील कारण त्यास लागलेली कीड कधी मरावयाची नाही त्यास लागलेला अग्नी कधी विझावयाचा नाही सर्व मानवजातीस त्यांची कीळ असेल श्रोत्यानो प्रभू शू ख्रिस्त ह्या ठिकाणी हात पाय व डोळ्यांविषयी बोलतो पुढे पंचेचाळीस आणि सत्तेचाळीसावं वचन बघा तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक दोन पाय असून नरकात टाकिले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे तुझा, तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाक दोन डोळे असून जेथे त्यांचा किडा मरत नाही व विझत नाही अशात नरकात टाकिले जावे ह्यापेक्षा एक डोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे डोळा पापाकडे प्रवृत्त करू शकतो हवेविषयी विचार करा तिने ते फळ पाहिले व ते खाण्यास चांगले आहे असे तिला वाटले एकोणपन्नास आणि पन्नास, पन्नास वचने सांगतात कारण प्रत्येक मनुष्य अग्निने शुद्ध केला जाईल मीठ चांगला पदार्थ आहे परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा श्रोतनो हे एक विलक्षण विधान आहे अग्नि व मीठ दोन्हीही शुद्ध करणारे आहेत अग्नि अशुद्ध वस्तू व घाण ह्यांना जाळून टाकतो मीठ आत घुसते आणि सर्व अशुद्धता दूर करून अशुद्धता पसरण्यापासून सडण्यापासून त्या पदार्थाला रोखते जर आमच्याजवळ मीठ आहे तर देवाच्या वचनाचे शुद्ध करण्याचे कार्य आमच्यामध्ये सुरू राहते ते आम्हाला पवित्र करते व आमच्या हृदयात आपसा शांती स्थापित करते चवी हो मीठ चवीसाठी व पदार्थ टिकविण्यासाठी प्राचीन काळापासून वापरण्यात येत आहे जंतू प्रतिबंधक औषध म्हणूनही मिठाचा उपयोग होतो जुन्या करारात आपल्याला आढळेल की सर्व प्रकारच्या अर्पणाबरोबर मीठ असे लेविचे पुस्तक दुसरा अध्याय तेरावं वचन आम्हाला सांगतं लेवियचे पुस्तक दुसरा अध्याय तेरावे वचन तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालाव्यास चुकू नको तुझ्या सर्व अर्पणासह मीठ पण अर्पावे एहेसगेलचे पुस्तक त्रेचाळीसावाध्याय तेवीस आणि चोवीस वचने सांगतात एहेसगेलचे पुस्तक त्रेचाळीसावाध्याय तेवीस आणि चोवीस वचने शुद्धीकरण संपले म्हणजे एक निर्दोष गोरा व कळपातला एक निर्दोष एडका अर्पण कर तू ते परमेश्वरासमोर आण मग याजक त्यावर मीठ टाकीतील व त्यांचे हवन करून ते परमेश्वरास अर्पण करीतील श्रता नो कधी कधी जिंकून घेतलेल्या शहरांचा विध्वंस करून तेथे मीठ पेरीत असत करार मिठाने करीत मीठ अन्नाला रुची आणणारे अन्ना आहे अन्नाचा एक आवश्यक घटक आहे म्हणून मीठ हे आदर तिथ्य पाहुणचार यांचे प्रतीक आहे ज्या पदार्थात मीठ मिसळल्या जाते तो पदार्थ सडत नाही यावरून अपरिवर्तनीय अशा सदा सर्व काळच्या कराराला मिठाचा करार म्हटले आहे खारटपणा नष्ट झालेले बेचव मीठ दांभिक माणसाचे प्रतीक आहे आता श्रोत्यानो आपण दहाव्या अध्यायाकडे वळत आहोत पहिले वचन आम्हाला सांगते की तो तेथून निघून यहुदिया प्रांतात व यारदेनेच्या पलीकडे गेला आपल्या लक्षात येईल की मार्क मध्ये ह्या ठिकाणी हालचाल आहे कृती आहे खरे पाहता मार्क मधील भूगोल फार मनोवेदक आहे मार्क पृष्ठ न्याय आम्ही वाचतो की ते, ते निघाले व व मधून चालले होते हे कोणास कळू नये अशी त्याची इच्छा होती तो त्या ठिकाणाहून शेवटल्या वेळी जात होता व त्याची इच्छा नव्हती की खूप लोकांनी जमा व्हावे आता तो येऊदे प्रांतात यारदेनेच्या पलीकडे आला आहे ह्याचाच अर्थ पूर्वेला आला आहे हा भाग दकापलीस या ठिकाणी होता ज्यात दहा शहरे होती आता आपण त्याला यार्देनेच्या पलीकडे पाहत आहोत लोक पुन्हा त्याच्याकडे येऊ लागले होते व तो त्यांना शिकू लागला होता आणि हा त्याचा परिपाठ होता आता तो एरुश्लेमकडे शेवटच्या वेळी जाणार आहे त्याचे शत्रू त्याचा जीव घेण्यास टपलेले त्याचा घात लावून बसलेले होते दहा वाद्या पहिले दोन वस्तू आम्हाला सांगतात मग तो तेथून निघून येहुदिया प्रांतात व यार्देनेच्या पलीकडे गेला तेव्हा पुन्हा लोक गोळक्यांनी त्याच्याकडे आले आणि पुन्हा तो आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांना शिकू लागला परुषी तिथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय श्रोत्यान आम्हाला हे समजून घ्यायचे आहे की ते हा प्रश्न त्यांना उत्तर हवे म्हणून विचारित नाहीत परंतु त्याला जाळ्यात फसविण्यासाठी ते हा प्रश्न त्याला विचारित आहेत विवाह व सुटपत्र ह्याविषयी त्यांची स्वतःची धारणा होती म्हणून चला ही पूर्ण हा प्रश्न ते विचारतात पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय हा फार हुशारीने केलेला प्रश्न होता त्या दिवसात चर्चित विषय होता कारण हेरोदाने स्वतःची बायको टाकून देऊन त्याचा भाऊ फिलिप ह्याच्या बायकोशी विवाह केला होता बाप्तिस्मा देणारा योहान त्याविरुद्ध बोलल्यामुळे त्याची कतल करण्यात आली होती म्हणून येशू जर नाही म्हणून उत्तर देईल तर ते फक्त मोशेच्या म्हणण्यालाच विसंगत ठरणार नाही तर त्याला हेरो त्याच्या विरुद्धात करणारे होईल ह्या विषयावर त्याचा मृत्यू निश्चित ठरणार नव्हता हे पाहणे फार महत्वाचे आहे शो दुसरीकडे जर तो त्यांच्या प्रश्नाला होय म्हणेल तर ते त्याच्या शिकवणुकीत काहीतरी कमी आहे असा दोष त्याच्यावर लावतील म्हणून आता तो कोणती पद्धत उपयोगात आणतो ते पहा ही नेहमीच त्याची पद्धत होती जी चांगली होती त्याने उत्तर न देता त्यांना प्रतिरूपात प्रश्न केला तिसरं आणि चौथं वचन बघा उत्तरादाखल तो म्हणाला मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे ते म्हणाले सूट पत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे त्याला माहीत होते की ते असे म्हणतील कारण अनुवादाचे पुस्तक चोवीसावाध्याय एक आणि दोन वशने सांगतात अनुवादाचे पुस्तक चोवीसावाध्याय एक आणि दोन वशनांमध्ये मोशेचा नियम देण्यात आला होता की एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडीनाशी झाली तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे त्याच्या घरून बाहेर निघाल्यावर तिने जाऊन पाहिजे तर दुसरा नवरा करावा मोशीने सूटपत्र देण्यास परवानगी दिली होती आता हा मोशीचा किंवा देवाचा हेतू मुळीच नव्हता कि लहानशा लटक्या कारणावरून माणसाने किंवा मा स्त्रीने एकमेकांना सोडून द्यावे सुटपत्र द्यावे खरे पाहता धार्मिक पुढाऱ्यांनी जसा वेळ गेला तसे त्याला असे रूप दिले की अगदी लहान कारणामुळे सुद्धा पुरुष स्त्रीला सूटपत्र देऊ शकेल आता प्रभू प्रभूई त्याकडे वळत आहे जे मूलभूत आहे व हे पाहणे महत्वाचे आहे तो त्याला सूटपत्राविषयीच्या चर्चेकडून विवाहाच्या चर्चेकडे वळवत आहे अनेक लोक सुटपत्राविषयी प्रश्न विचारतात की कोणत्या परिस्थितीत सुटपत्र घेण्याची किंवा देण्याची परवानगी आहे जेव्हा ते विवाहासाठी तयार असतात तेव्हा ते सेवकांसोबत प्रचारकांसोबत बोलणी करीत नाहीत ते त्या विवाहास संमती देतील किंवा नाही ह्याची त्यांना काहीच फिकर नसते काळजी नसते त्यांचा एकच प्रश्न असतो की काय तो त्यांचे लग्न लावेल फक्त त्याचीच त्यांना काळजी असते ह्या ठिकाणी आमचा प्रभू त्यांच्यासोबत विवाहाविषयी चर्चा करणार आहे तो त्याला कसे हाताळतो ते पहा देवाने सुटपत्राला परवानगी दिली ह्याचे कारण तो सांगतो पापामुळे देवाने मोशेच्या निमशास्त्रात सुटपत्राची परवानगी दिली पाच ते नऊवशने सांगतात दहा वादे पाच ते नऊवशने येशू त्यांना म्हणाला तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले ह्या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील ती पुढे दोन नवत तर एक देह आहेत म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये येशू जे म्हणत आहे श्रोतानो त्याद्वारे तो त्यांना निर्मितीच्या आधी परमेश्वराचा ह्या निर्मितीमागे ह्या जगात प्रवेश होण्यापूर्वी जो उद्देश होता त्याकडे नेत आहे त्यावेळी सूटपत्र त्याच्या कार्यक्रमात व योजनेत नव्हते हो मानवाकरिता काही उत्तम त्याच्या योजनेत होते असे आम्ही म्हणू शकतो की त्याच्या योजनेत खून नव्हता हो परंतु खुनी व्यक्तीला माफ करण्यात येते सूटपत्र देणे पाप आहे पण एकमेकांना सूटपत्र दिलेल्या लोकांना तो माफ करतो आणि मला वाटतं काही परिस्थितीत सूटपत्र दिलेली व्यक्ती पुन्हा विवाह करू शकते हे मी पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगते मला माहीत नाही की आम्ही खुनी व्यक्तीला माफ करतो पण सुटपत्र दिलेल्या व्यक्तीला माफ करण्यास मना का करतो आम्ही असे वागतो जणू त्यांनी अक्षम्य असे पाप केलेले आहे सुटपत्र घेतल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचे तारण होते तर तिने तो काळीमा नंतरही का म्हणून सहन करावा दुसऱ्या पापी व्यक्तीला तारणप्राप्तीनंतर ज्या प्रकारे स्वीकारण्यात येते तसेच तिला सुद्धा स्वीकारण्यात यायला हवे लक्षात घ्याय शोध्यानो की आम्ही सर्व कृपेने तारलेले पापी लोक आहोत परंतु ह्या लोकांचे पाप म्हणजे सुटपत्र होय प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी म्हणत आहे की विवाह माता पिता व लेकरे ह्यांच्या नात्यापेक्षाही अधिक मजबूत असे बंधन आहे बालक संबंध तोडू शकेल आणि विवाह अविश्वासामुळे तुटेल येशू ह्या ठिकाणी दाखवतो की विवाहाला परमेश्वर जोडतो त्या जोडप्याला एकत्र आणणारा परमेश्वर असतो हाच निर्मात्याचा मूळ उद्देश होता ह्याचे उल्लंघन म्हणजे पाप होय परंतु हे अक्षम्य पाप नाही हे मी आपणाला हमकाश सांगू शकते ह्याची मूळ समस्या म्हणजे चुकीच्या व्यक्तीसोबत विवाह असे लोक एकमेकांशी विवाह करतात ज्यांनी तो करायला नको माझ्या ख्रिस्ती बंधूंनो भगिनींनो विवाह एक अशी बाब आहे ज्याची योजना परमेश्वर आमच्यासाठी करतो जर आम्ही त्याला ते करण्याची स्वतंत्रता देऊ तर दहा ते बारा बघा नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले तेव्हा तो त्यांना म्हणाला जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करीतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करीतो आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करीते पवित्र शास्त्रातील सूटपत्राविषयी दिलेले हे सगळ्यात अधिक कठोर विधान आहे ह्याचे है। स्पष्टीकरण कसे द्यावे पवित्र शास्त्रामध्ये सुटपत्राविषयी जितके काही लिहिण्यात आले आहे त्याविषयी एक सामान्य अनुमान काढण्यापूर्वी त्यांना एकत्रित आणून योग्य प्रकारे समजून घ्यावे लागेल मत्ते मधील ह्या विषयीच्या उतार्या सुटपत्र देण्यास जो मूळ कारण सांगितले आहे ते जार कर्म आहे व्यभिचार आहे मग मार्क ह्याला का गाळतो मार्क रोमी लोकांना लिहित आहे ज्यांना मोशेचे नियमशास्त्र माहीत नव्हते परंतु मत्ते इस्रायलांना लिहित आहे ज्यांना मोशेचे नियमशास्त्र व सुटपत्राविषयीचा नियम, नियम ठाऊक होता म्हणून त्याच आधारे हे समजून आम्ही घ्यायला हवे रोमकराजपत्र सातवाध्याय दुसरे वचन सुटपत्राच्या समस्येला लागू होत नाही रोमकराजपत्र सातवाध्याय दुसरे वचन सांगते पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाही स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते पण पती मरण पावल्यावर तिची बंधनातून सुटका होते या भागात श्रोतनुपोल अशा नियमाला लागू करीत आहे जो कायदेशीरपणे कायम झाला आहे तो म्हणजे जिवंत पतीशी पत्नी बांधलेली असते फक्त मृत्यूद्वारेच ती त्या बंधनातून सुटते मोशीच्या पद्धतीत अविश्वासी पत्नी किंवा पतीविषयी सुद्धा सांगितलेले आहे अनुवादाचे पुस्तक बावीसावाध्याय बावीस ते चोवीस वशनाप्रमाणे त्यांना दगड मार करण्यात ही वचने मी आपणाकरिता वाचत आहे अनुवादाचे पुस्तक बावीसावाध्याय बावीस ते चोवीस वशने एखादा पुरुष विवाही स्त्रीशी गमन करीताना सापडला तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही जीवे मारावे अशा प्रकारे इस्रायलातून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे वागदत्त कुमारी एखाद्या पुरुषाला गावात आढळली आणि त्याने तिच्याशी गमन केले तर त्या दोघांनाही त्या गावाच्या वेशीकडे आणून मरेपर्यंत दगडमार करावा तिने गावात असून आरडाओरड केली नाही म्हणून तिला आणि त्याने आपल्या शेजाऱ्याची स्त्री भष्ट केली म्हणून त्याला ह्या प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे आश्रुतनो आम्ही अशा लोकांना दगडमार करीत नाही आणि जर केला असता तर मला वाटतं चोहोकडे दगडांचे ढेर लागले असते मोशीच्या नियमाप्रमाणे पती किंवा पत्नी व्यभिचाराच्या पापात अपराधी ठरले तर पती किंवा पत्नीकरिता ती व्यक्ती मृत अशी ठरल्या जात असे पवित्र शास्त्रात सूटपत्रासाठी एक आधार देण्यात आला आहे तो म्हणजे अविश्वासूपणा निरपरात ही पक्ष विवाह करण्यास मग मोकळा असतो सुटपत्राविषयीची चर्चा आणि लहान लेकरांना आशीर्वाद ह्या दोन्ही गोष्टी मत्ते व मार्क ह्यांनी एकत्र लिहिल्यात मला वाटतं देवाचा आत्मा ह्या ठिकाणी आम्हाला काही सांगू इच्छितो लहान मुले विवाहानंतर जन्मणारी निरपराध अशी बालके असतात आणि सुटपत्र एक अशी वाईट गोष्ट आहे ज्यामुळे लहान लेकरे दुःख झेलतात अशा प्रकारची अनेक लेकरे आज आमच्या समाजात आहेत ही कोणत्याही प्रकारे दुर्घटना नसते परंतु त्याच प्रकारे सर्व काही घडते तेरा ते सोळा वशने बघा मग त्याने बाळका स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे ते आणले परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला बाळकास माझ्याजवळ द्या त्यांना मनाई करू नका कारण देवाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे मी तुम्हाला खचीच सांगतो जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश मुळीच होणार नाही तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला ख्रिस्ताकडे येण्यास लेकरांनी वयाने मोठे होण्याची गरज नाही बोधा आम्ही लेकरे मोठे होण्याची वाट पाहतो आमचा प्रभू म्हणतो की मोठ्यांनी लहान व्हावे अशी माझी इच्छा आहे आज आम्ही प्रगती करणे पुढे जाणे ह्याविषयी बरेच ऐकतो चांगले आहे श्रोत्यानो परंतु तुम्ही देवाची लेकरे झाल्यावर आमच्यापैकी अधिकतर लोक चुकीच्या मार्गावर आहेत आम्हाला आमची हुशारी आमचे आधुनिक ज्ञान खूप माहिती ज्याची आज आम्ही फुशारकी मारतो ते सर्व सोडून लहान लेकराप्रमाणे जो एक साधेपणा आहे त्याकडे वळायचे आहे त्या साध्या लहान लेकरांप्रमाणे विश्वासाने प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे प्रभू शू लहान लेकरांना जवळ घेतो त्यांना कवटाळतो आणि मग त्यांना आशीर्वाद देतो त्याने अशा प्रकारे कोणाला जवळ घेतले नाही लहान लेकरांना घेतले कारण त्यांनाच तो स्वीकारणार आहे जेव्हा ते अगदी बाळ अवस्थेत मरतात हिशोब देण्याच्या वयाआधी तेव्हा ते सरळ श्रोतांनो त्याच्या पवित्र उपस्थितीत जातात सतरा आणि अठरा वर्षने बघा मग तो निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन व त्याच्या पुढे गुटखे टेकून त्याला विचारले उत्तम गुरुजी सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे इशू त्याला म्हणाला मला उत्तम का म्हणतोस एक सुदेव त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही ह्या काळात जेव्हा पूर्ण आधी भौतिक वाद आहे लोक पैशाला अधिक महत्त्व देत आहेत शरीर सुखाला प्राधान्य देत आहेत तेव्हा ह्या धनवान तरुण मुलासोबत घडलेली घटना व प्रभूची धनाबाबतची शिकवण ही फार चांगल्या प्रकारे लागू पडते मते आम्हाला सांगतो की हा मुलगा तरुण होता व नियमशास्त्र पाळणाऱ्यांनी असा प्रश्न विचारणे अगदी साधारण बाब होती तुमोशीच्या पद्धतीप्रमाणे जीवन जगत होता व तो विचारतो की सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे येशू त्या तरुणाला विचार करायला लावतो त्याने येशूला उत्तम का म्हणावे एकच उत्तम आहे त्याच्यापासून दुसरा कोणीच नाही व तो म्हणजे पिता परमेश्वर जर तो येशूला उत्तम म्हणत आहे तर मग येशू परमेश्वर आहे आता लक्षात घ्या की येशू ह्या तरुणाला त्या आज्ञा सांगत आहे ज्या दहा आज्ञांच्या दुसऱ्या भागात आहेत एकोणीस आणि वीस वर्षने बघा तुला आज्ञा ठाऊकच आहेत खून करू नको व्यभिचार करू नको चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको ठकवू नको आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख त्याने त्याला उत्तर दिले गुरुजी मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळीत आलो आहे ह्या आज्ञांच्या पहिल्या भागाला पिटास म्हटले आहे व त्या मानवाचे देवाशी जे नाते आहे त्याच्याशी संबंधित आहेत दुसरा भाग प्रोबिटास आहे ज्या मानवाचे मानवाशी जे नाते आहे त्याच्याशी संबंधित आहेत आमच्या प्रभूने मानवाचा देवाशी जो संबंध आहे त्याविषयी सांगितले नाही तर त्याचा जो मानवाशी संबंध आहे त्याविषयी सांगितले दुसऱ्या भागातील सर्व गोष्टी मी करतो असे त्या तरुणाने सांगितले एकवीस आणि बावीस वर्षे बघा येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली तो त्याला म्हणाला तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे जा तुझे असेल नसेल ते विकून गोर गरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गास संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला कारण तो फार श्रीमंत होता येशूने त्याला म्हटले तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे ती काय होते त्याचे परमेश्वराशी नाते जी गोष्ट त्याच्या त्या ते नात्यात बाध्य बनत होती बाधा बनत होती ती त्याचे धन होते त्याने येशूला उत्तम म्हटले व जर तो त्याच्या मागे चालेल तर येशू उत्तम आहे कारण तो परमेश्वर आहे हे त्याला कळेल येशूने त्याला धनसंपत्तीपासून अलग होऊन त्याच्या मागे येण्यास सांगितले हे त्याला कोठे नेल ह्यावेळी येशू सर्व मानवजातीच्या पापांकरिता आपला प्राण त्या वधस्तंभावर देण्याकरिता जात होता तो त्या मार्गावर होता जर श्रुतानो तो येशूच्या मागे गेला असता तर त्याला पापांपासून मुक्ती प्राप्त करण्याकरिता त्या वधस्तंभाजवळ यावे लागले असते परंतु तो तरुण हे ऐकून खिन्न झाला उदास झाला कष्टी होऊन निघून गेला कारण तो फार श्रीमंत होता ह्या ठिकाणी फार महत्वाचा संदेश आहे तिमथ्याला पहिले पत्र सहा वाद्य दहा वचन सांगते तिमथ्याला पहिले पत्र सहा वाद्य दहा वचन कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे ह्या ठिकाणी श्रोताना आमच्या प्रभूने जे म्हटले त्यालाच पॉल पुन्हा सांगत आहे पैसा सर्व काही खरेदी करू शकतो फक्त एक मूल्यवान गोष्ट नाही ते म्हणजे सार्वकालिक जीवन ह्या संवादाद्वारे आम्हाला दिसतं की संपत्तीच्या आधारावर हा तरुण स्वर्गात प्रवेश करू शकत नाही स्वप्रयत्नांनी कोणीही स्वर्गामध्ये प्रवेश करू शकत नाही तेवीस ते पंचवीस वर्षांमध्ये प्रभू येशू म्हणतो तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले त्यांना पुन्हा म्हणाला मुलांनो देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे श्रोत्यानो उंट सुईच्या नाकातून जाऊ शकत नाही मानवी दृष्टिकोनातून हे अशक्य आहे परंतु परमेश्वरासाठी सर्व काही शक्य आहे आज जरा आपण आपल्या संपत्तीच्या आधारावर शिक्षणाच्या आधारावर किंवा स्वप्रयत्नांच्या आधारावर पुण्यकार्यांच्या आधारावर दानधर्मांच्या आधारावर हे समसत आहात की आमचा स्वर्गामध्ये प्रवेश होईल तर ते कधी शक्य नाही आपणाला येशुख्रिस्ताजवळ यावेच लागेल द्वारेच आपल्या स्वर्गामध्ये प्रवेश होऊ शकतो परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ